नमस्कार मित्रांनो, मी सूरज पुरारकर पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करत आहे, ज्याचं नाव आहे कला भटकंती। तर आज आपण जातो आहे गोरेगाव या ठिकाणी। माझ्या मित्रांनी एकानी फोन केला होता, नितेश म्हाले यांनी। त्यांचं कुलदेवीचं एक मंदिर आहे, कालकाई देवीचं मंदिर आहे। तर त्या ठिकाणी थोडंसं देवीच्या मूर्तीचं रंगरंगोटीचं काम करायचं आहे, त्यासाठी मला त्यांनी बोलवलं आहे। सो मी तिकडे आता निघालो आहे जायला, आणि आता आपण तिकडे गेल्याच्या नंतर मूर्तीचं जे काम करणार आहे ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे, आणि थोडक्यात मंदिराला आपण एक भेट देणार आहोत। मंदिराविषयी थोडीशी माहिती आपण घेणार आहोत त्यांच्याकडनं, आणि जागृत देवस्थान आहे तर मी ते तुम्हाला नक्कीच दाखवणार आहे। तिथं गेल्याच्या नंतर मंदिराचा आजूबाजूचा परिसर तुम्हाला दाखवणार आहे, आणि जे देवीची मूर्ती आहे ती सुद्धा दाखवणार आहे। माझ्या माहितीमध्ये ती मूर्ती अशी आहे की ती जमिनीमधून अशी वरती आहे। जनरली मूर्त्या समोर आपल्याकडे बघणारे असतात, पण ती जमिनीमधनं वरती आलेली आहे अशी ती मूर्तीचं स्वरूप आहे। सो मी तेसुद्धा तुम्हाला दाखवणार आहे, काम करताना तुम्हाला दिसेलच। आणि तिथे गेल्याच्या नंतर मी तुम्हाला मूर्तीविषयी पण थोडीशी माहिती सांगणार आहे, त्यांना जे अनुभव आलेले आहेत। माझा एक मित्र आहे, तुम्हाला आता सांगितल्याप्रमाणे नितेश म्हाले, त्याला स्वतःला एक अनुभव आलेला आहे देवीचा। सो तेसुद्धा तो आपल्याला शेअर करणार आहे, तर मी ते नक्कीच तुमच्यापर्यंत पोचवायचा प्रयत्न करेन। आणि कधी जर तुम्हाला यायचं झालं तर तुम्ही नक्कीच तिथे येऊन भेट देऊ शकता। आणि आता आपण जाणार आहोत माणगाववरनं उनेगाव, उनेगाव मार्गे आपण गोरेगावला जाणार आहोत। तर गोरेगावमध्ये शिरताना आधी एक गोरोबानगर लागतो, त्या गोरोबानगरच्या आधीच त्या देवीचं मंदिर आहे। सो या मार्गे आपण तिथे पोहोचणार आहोत, आणि आता मी तिथे गेल्याच्या नंतर तुम्हाला दाखवेनच नक्की आपण कोणत्या कामासाठी चाललो आहे, काय काम करणार आहोत, आणि देवीचं जो आलेला त्यांना अनुभव आहे तोसुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे, आणि देवी तिथे मंदिर देवीचं कसं बांधण्यात आलं तेसुद्धा मी थोडक्यात तुम्हाला सांगायचा प्रयत्न करणार आहे। तर चला आपण निघूया आता, आणि पुढचं मी तुम्हाला पुढे गेल्यानंतर दाखवीनच। चला तर निघूया। सांगितल्याप्रमाणे आता आपण त्या मंदिराजवळ आलेलो आहोत, गोरेगावमध्ये आपण आलो आहे, आणि मंदिराच्या परिसरामध्ये आता आपण आहोत। तर मी तुम्हाला मंदिराचा पहिला परिसर वगैरे दाखवतो, मंदिर दाखवतो, देवीची मूर्ती दाखवतो, आणि त्याच्यानंतर आपण देवीचं थोडंसं काम चालू करणार आहोत, आणि पुढचं जे कसं काय आहे ते मी तुम्हाला दाखवेनच। चला तर आपण बघूया। समोर मित्रांनो बघताय, हाच तो समोरचं मंदिर आहे कालकाई मातेचा, आणि तिथेच आपल्याला जायचं आहे। आणि हा आजूबाजूचा परिसर, नमस्कार मित्रांनो, सांगितल्याप्रमाणे आता आपण मंदिरामध्ये आलो आहोत, आणि तुम्ही पाहताय देवी आपल्याला समोर दिसते कालकाई माता। आणि जे मी तुम्हाला मगाशी सांगितलं होतं की आपण जनरली मंदिरामध्ये बघतो तर मूर्ती ही उभी असते आपल्याकडे बघणारी, पण इथे तुम्ही पाहू शकता देवीची जी मूर्ती आहे ती जमिनी स्वरूप आहे, खाली आहे, आणि पाषाण मूर्ती आहे, खडकातनं वरती आलेली आहे ती मूर्ती। त्या पद्धतीने मूर्ती तुम्हाला इथे पाहायला मिळेल, आणि ह्याच मूर्तीचं आपल्याला थोडक्यात काम करायचं आहे, कलरचं काम करायचं आहे, रंगरंगोटी मूर्तीचं काम थोडंसं डॅमेज झालं आहे तर ते आपल्याला करायचं आहे, त्यासाठीच माझ्या मित्रांनी मला इथे बोलवलेलं आहे। आता आपण मूर्तीचं काम तर चालू करणारच आहोत, आणि ते काम झाल्याच्या नंतर आपण तुम्हाला मूर्तीविषयी आणि मंदिराविषयी पण थोडक्यात माहिती सांगणार आहोत। तर
तर तुम्ही पाहिलात मंदिराचा परिसर तुम्हाला दाखवला आहे, हा आतला गाभारा आहे मंदिराचा आणि ही पाषाण मूर्ती आहे आई कालकाईची। तर पुढील जे आहे ते मी तुम्हाला नंतर पुढच्या ह्याच्यामध्ये सांगणारच आहे, तोपर्यंत मी आता माझ्या कामाला सुरुवात करतो। चला तर मित्रांनो, आपण दुपारी या ठिकाणी आलो आहे कालकाई मातेच्या मंदिरामध्ये आणि दुपारपासून आपण कामच करतो आहे। काम आहे मी जे करतो आहे ते झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवेनच, पण आत्ता संध्याकाळचा टाईम झालेला आहे आणि आजूबाजूचा वातावरण आहे तो एवढा छान दिसतो आहे, गार वारा, आत्ताच थोडासा पाऊस येऊन गेला एकदम हलका, त्याच्यामुळे वातावरण पण एकदम गार झालेलं आहे। तर म्हटलं तुम्हालासुद्धा परिसर दाखवावा संध्याकाळचं कसं दिसतं आहे ते, त्यामुळे मी तुम्हाला दाखवतो आहे साईडचा परिसर कसा दिसतो आहे ते। माझ्या बॅक साईडला दिसतो आहे हा गोरेगावचा मोहल्ला आणि जुनी बाजारपेठ तुम्हाला पाहायला मिळते, ज्या पाठीमागे माझ्या बिल्डिंग्स वगैरे दिसत आहेत ते। आणि आता मी वरती आहे, पूर्ण प्रॉपर सगळं काही दिसत नाही आहे, जेवढं दिसतं आहे ते मी तुम्हाला दाखवलं आहे, पण समोरचा जो वातावरण आहे ना अतिशय उत्तम आहे, जे आल्हाददायी वातावरण आहे, गारवा एकदम हलका हलका गारवा पडत चाललेला आहे, संध्याकाळचं वातावरण असल्यामुळे थोडंसं काळोख होत चाललेलं आहे, पण मस्त एकदम छान वाटतं आहे, शांतता आहे, कोणी नाही आजूबाजूला, तुम्हाला दाखवतो मी। तर मित्रांनो, आपण या मंदिराच्या बॅक साईडला आहोत आणि हा तुम्हाला आजूबाजूचा परिसर दाखवतो आहे। संध्याकाळचं खूप शांत आणि छान वाटतं या ठिकाणी। आणि हा जो समोर डोंगर दिसतो आहे तो मल्लिकार्जुन डोंगर आहे। आपण काल देवीचं शक्य तेवढं काम करून घेतलं होतं, ऑइल पेंटमध्ये असल्या कारणाने आपल्याला एका दिवसामध्ये तेवढं काम नाही करता आलं। सो आता आपण बाकीचं जो राहिलेलं काम आहे तो आता आपण करणार आहोत। मी आत्ता आलोलो इथे मंदिरामध्ये आलो आहे आणि आत्ता मी काम चालू करणार आहे। देवीचं आखणीचं काम आहे, शाईचं काम आहे, जे पण आहे ते मी तुम्हाला काम झाल्याच्या नंतर दाखवणारच आहे। तर आता आपण ते काम चालू करणार आहे आणि मी आता जातो आहे तिथे आतमध्ये गाभाऱ्यामध्ये खाली आणि काम चालू करते। तोपर्यंत मी तुम्हाला दाखवेन सुद्धा मी काय काम करतो आहे ते आणि तसंच मी काम करणार आहे। चला तर आपण आता काम करायला जायचं आहे।
मित्रांनो, आपण जो देवीच्या रंगरंगोटीचं काम करत होतो, जो आपण काल केला आणि आज पण त्याच्यावरतीच काम करत होतो, आणि फायनली आपला मूर्तीचं वर्क कम्प्लीट झालेलं आहे. मला जेवढा कवर करता आला आहे तेवढा मी करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि सुंदर मूर्तीचं काम झालेलं आहे. मी तुम्हाला दाखवतो आहे, माझ्या बॅक साईडला मूर्तीचं काम झालेलं आहे ते मी तुम्हाला दाखवतो आहे. मित्रांनो, हा मंदिराचा रात्रीचा परिसर आहे आणि क्लायमेट बघा किती सुंदर दिसतं आहे. बॅक साईडला पूर्ण आकाशाचे आकाशगंगा झालेली दिसते आपल्याला. एवढा अप्रतिम वाटतोय, शांत वातावरण. मंदिर अगदीच साधं आहे, पत्र्याच्या शेड स्वरूपात मंदिर आहे. आणि मित्रांनो, विशेष म्हणजे काय माहिती आहे का, आजूबाजूला जंगल भाग असल्यामुळे आहे ना, रानामध्ये मोर आहेत, त्या मोरांचा आवाज आपल्याला क्लिअर ऐकायला इथं मिळतो आणि कधी कधी मोरसुद्धा पाहायला मिळतात. पण आत्ता मला मोर तरी पाहायला नाही मिळालं आहे, पण आवाज त्यांचा क्लिअर ऐकायला येतो आहे. आता थोडे शांत झालेले आहेत, पण मगाचपासून खूप आवाज येत होता. अतिशय रम्य वातावरण आहे. नमस्कार मित्रांनो, मी सूरज पुरारकर. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे माझ्या मित्राने मला कॉल केला होता आणि मी तुम्हाला सांगितला, मागच्या ह्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की मितेश माले म्हणून, की देवीच्या कामासाठी मला इथं बोलवलं होतं. आणि त्या निमित्ताने मी तुम्हाला बोललो होतो की इथे आल्यानंतर देवीचा एक ब्लॉग तुमच्यासाठी पोहोचेल मी तुम्हाला, आणि देवीची काही माहिती असेल ती तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर आता माझ्यासोबत माझा मित्रसुद्धा आहे, मितेश माले आहे, आणि त्याच्यानंतर त्यांच्या महाले परिवारांचे एक दादा माले, ते आपल्या गोरेगावमध्ये दादा माले या नावानेच प्रसिद्ध आहे. त्यांचं नाव शैलेश माले, संदेश माले, तर ते दादा माले नावानेच प्रसिद्ध आहे आणि ते त्यांच्या परिवारातर्फे आपल्या इथं आता सोबत आहे. त्यांच्याकडनं आपण काही माहिती जाणून घेणार आहोत देवीची, आणि ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करणार आहे. नमस्कार. ही मूर्ती शिवकालीन आहे, हे गोरेगाव भैरवनाथ मंदिर आहे. ती मोठी घंटा आहे, त्या घंटेच्या खाली ही मूर्ती होती. पण काही काळास्तव काही लोकांनी काही अडचणीनुसार तिला आणून इकडे वरती डोंगरात ठेवली होती, त्यामुळे तिचं कोणीच हे बघत नव्हतं. तर महाले भाऊकी आणि महाले परिवार मिळून सर्व तिचं देणं मागणं जे असतं ते सर्व करत आलेले आहे आतापर्यंत. आणि हे 2016 आम्ही हे छोटंसं बारीकसं मंदिर बांधलेलं आहे आणि तिची प्राणप्रतिष्ठा करून तिला वज्रलेप करून नावारूपाला आणून सर्व हे आतापर्यंत आम्ही महाले भाऊकी करत आहोत. म्हणजे जसं आम्ही तिच्या हाक मारली का जशी आमच्या पाठीवर धावते तशी त्या प्रकारे ते आम्हाला धावलेले आतापर्यंत. ज्या ज्या वेळी आम्हाला संकट आले त्या त्यावेळी तिने आम्हाला सर्व प्रयत्न करून सर्व अन्नच आणि सगळ्या गोष्टीमध्ये आम्हाला ती सहकार्य करून उभे केलेले आहे. आणि आम्ही ज्या ज्या वेळी तिला हाक मारली त्या त्यावेळी ती आमच्यासोबत उभी राहिलेली आहे. म्हणून ही नवसाला पावते अशी जी कालकाही आहे असे गोरेगावात प्रसिद्ध ही मंदिर आहे. म्हणजे देवीचा आषाढ महिना असतो, त्या आषाढीच्या वेळी तिला पाठ द्यावी लागते आणि माले भावके परिवार येऊन तिला पाठीचं देणे मागणं आहे ते सगळं करते. तसंच गोरेगाव भैरवनाथ यात्रा असते, त्यावेळी यात्रेच्या दिवशी आम्ही पहिले तिला येऊन तिच्या पूजा अर्चा वगैरे जे हे सगळं करतो आणि त्यानंतरच गोरेगाव भैरवनाथ यात्रेच्या बाकीच्या विधीला आम्ही सुरुवात करतो कार्यक्रमासाठी. तर कार्यक्रम म्हणजे आम्ही अक्षय तृतीयेच्या दिवशी तिला सत्यनारायणची पूजा वगैरे करतो, माले भावके परिवार मिळून सर्व. त्यानंतर आघाडीचं देणं असतं आणि आता हे नवरात्रात 9 दिवस गरबा आणि नवरात्रात तिची पूजा अर्चा करून जे सर्व भाविक आहेत आजूबाजूचे ते सर्व मंदिरामध्ये येतात आणि तिची पूजा अर्चा करून सर्व 9 दिवस चांगल्या प्रकारे वातावरणात केळीच्या वातावरणामध्ये सगळं भाग पडतात, कार्यक्रम सुरळीत होतो. आमचे वडील सुद्धा म्हणायचे का ही देवी आपल्याला पावन आहे आणि पावन आपण हाक मारली तर ती आपल्याला धावून येते. त्याप्रमाणे मनात काही इच्छा अशा आखल्या होत्या, ज्या वडिलांच्या अपूर राहिल्या होत्या त्या आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करत होतो, पण ते काही अडचणी येत नव्हत्या. देवीकडे आम्ही साखर बांधली आहे, हा कालकाचा टेप म्हणतो, ह्या टेपावर तिची फक्त नुसती एक पाषाण होतं.
तर पाषाणे काय असं तिला म्हटलं होतं, बाबा मी तुझ्या दर रविवारी तुझ्याकडे येईन आणि तुझी पूजा अर्चा करीन. पण माझ्या मनाच्या वडिलांनी काय आमच्या इच्छा आकांक्षा जे ठेवल्या होत्या त्या आमच्याकडनं पुढं व्हाव्यात, तर तुला मी दर रविवारी येईन तुझी पूजा अर्चा करीन. त्याप्रमाणे मी पूजा करायला सुरुवात केली आणि त्याप्रमाणे अनुभव येत आहेत. ज्या वडिलांच्या काही इच्छा होत्या, दर दार जमीन शेती, पण ते आज आम्ही दोन भाऊ मिळून त्या देवीच्या कृपा आशीर्वादाने आम्ही या गोरेगावमध्ये काहीतरी करण्याचा प्रयत्न केला आणि त्या देवीच्या कृपेने आज आमचं ते मनोभाव जी इच्छा होती ती आज पूर्ण झालेली आहे. तर मित्रांनो, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपल्या देवीचं काम झालेलं आहे कम्प्लीट. जे आपण रंगरंगोटीचं काम करणार होतो तो काम आपला कम्प्लीट झालेला आहे आणि देवीची माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. देवीचा थोडक्यात काय इतिहास आहे, मंदिर कधी बांधण्यात आला, मंदिराचं स्वरूप कसं आहे ते मी तुमच्यापर्यंत जे आहे ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि आपली ही व्हिडिओ कशी झालेली आहे, आपण जो देवीचं काम केलेलं आहे तो कसा झालेला आहे, तुम्हाला नक्कीच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि आपल्या यूट्यूब चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारीच असलेला बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून येणाऱ्या पुढच्या व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचतील. आणि असाच तुमचा सहकार्य राहू द्या. आणि तुम्ही जर सबस्क्राईब केलं, लाईक केलं, सपोर्ट आम्हाला मिळाला तर अजून तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवण्याचं कार्य आम्ही करत राहू आणि त्याच्यामुळे प्रोत्साहन मिळतो की तुम्ही आम्हाला सबस्क्राईब लाईक कमेंट केल्याच्यानंतर अजून एक प्रोत्साहन मिळतो, आम्हाला काहीतरी नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवायला मिळतात. त्याच्यामुळे नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आता आपण आपलं सगळं काम वगैरे झालेलं आहे आणि आता आपण परतीच्या प्रवासाला निघतो आहे.